झालेल्या 2018 महानगर अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आता राजकीय पक्षांची सर्व गणिते समोर आलेली आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना मदत करणारा प्रामाणिक असणारा मातंग समाज खऱ्या अर्थाने सर्व राजकीय पक्षाने सुयोग्यरित्या निवडणुकीतून बाजूला ठेवलेला आहे. कुठलाही राजकीय पक्ष मातंग समाजाला या ठिकाणी उमेदवारी देताना आज तरी आढळून आलेला नाहीये. म्हणून जर भविष्यात जर असं जर घडलं तर उद्याच्या काळामध्ये मातंग क्रांती मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वची सर्व उमेदवार या ठिकाणी उभे केले जातील. आणि निश्चितपणे ज्या राजकीय पक्षांना आतापर्यंत मातंग समाजाने मदत केलेली आहे निवडून येण्यासाठी त्यांना पाडण्याचा कार्यक्रम मातंग क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. म्हणून येत्या सोमवारी मातंग क्रांती मोर्चाच्या कोर कमिटीची बैठक आम्ही शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही राजकीय पक्षांची चर्चा करणार आहोत. कुठला राजकीय पक्ष आम्हाला बरोबर घेत आहे याची आम्ही चाचपणी या ठिकाणी सोमवारी करणार आहोत. आणि जर या ठिकाणी मातंग समाजाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर उमेदवारी देण्याचा कार्यक्रम राजकीय पक्षाने जर घेतला नाही, मातंग समाजाला डावलण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राजकीय पक्षाने जर केला, तर निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं दिसेल आणि मातंग समाज पूर्ण ताकद या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून दाखवून देईल. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो.